शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान आवाज आज अपन ऑनलाइन प्रशिक्षण हा वीडियो तैयार करता है। अपना आज का प्रशिक्षण है सोलार पावर स्टेशन। सोलार ऊर्जे ने अपने पावर सप्लाय तैयार कराए तो अपन सोलार सिस्टम मधे PVRA चार्ज कंट्रोलर DC लोड बैटरी इन्वर्टर AC लोड चा वापर करतो। PV सोलर अरे हा सोलर अरे फोटोवोल्टेक सेल सिलिकॉन सेमीकंडक्टिंग मटेरियल ने तयार केलेले असते। त्यानंतर चार्ज कंट्रोलर हा चार्ज कंट्रोलर रेक्टिफायर चार्ज रेक्टिफायर सर्किट रेगुलेटेड IC द्वारे तयार केलेले असते। ते चार्जिंग करण्यासाठी बॅटरीला चार्ज करण्यासाठी चार्ज रेक्टिफायर सर्किटचा वापर करतो। त्यानंतर DC लोड जे काय DC करंट येणार आहे सोलार कडून तो चार्जिंग सोलारचा सप्लाय चार्ज कंट्रोलरला मिळणार आहे तसे DC लोडला मिळणार आहे। त्यानंतर बॅटरी PVRA कडून येणारे DC सप्लाय करंट चार्जर रेक्टिफायर कंट्रोलर सर्किट चार्ज सप्लाय चार्जिंग करून चार्ज सप्लाय बॅटरीला देणार आहे बॅटरी चार्ज होणार आहे आणि तो बॅटरीचा DC सप्लाय करंट इन्व्हर्टरला मिळणार आहे। इन्व्हर्टर मध्ये MOSFET रिलेज आणि इन्व्हर्टर मध्ये ऑसिलेटर सर्किट चा वापर केला जातो। इन्व्हर्टरचं मुख्य कार्य असे आहे की DC करंटचा रूपांतर AC हाय गेन करंट मध्ये तयार करते आणि तो इन्व्हर्टरचा सप्लाय AC लोडला दिले जातो। सोलार सिस्टमचा वापर ऑफिस मध्ये करता येते आपल्या घरात करता येते आणि रेल्वेच्या रिले रूम मध्ये सोलार पॉवर स्टेशनचा वापर केला जातो। तसेच MSME मध्ये सुद्धा सोलार पॉवर स्टेशनचा वापर केला जातो। सोलार पॉवर मध्ये सूर्य सनलाइटच्या रेनुसार PVRA वर लाईट रेस पडल्यावर PVRA मध्ये सिलिकॉन सेमीकंडक्टिंग मटेरियल असल्यामुळे PVRA मध्ये इलेक्ट्रॉन होल्स तयार होणार आहे होल्स क्रिएट होणार आहे डिप्लेशन लेअर तयार होणार आहे आणि इलेक्ट्रॉनची गर्दी तयार झाल्यामुळे PVRA कडून इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे। तो इलेक्ट्रॉन करंट फ्लो चार्ज कंट्रोलर जाणार आहे चार्ज कंट्रोलर कडून तो चार्जिंग डिस्चार्जिंग करंट बॅटरीला जाणार आहे आणि बॅटरीचा करंट इन्व्हर्टरला जाणार आहे। इन्व्हर्टर DC करंटच्या AC करंट मध्ये रूपांतर करून AC लोडला दिले जाणार आहे। AC लोडला आपल्या AC लोडला फॅन कूलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल उपकरण लावलेले असतात। लटकी म्हणते